आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातोय. बिग ब्रेकिंग या क्षणाची. वर्ध्यामधून खासदार आणि स्थानिकांमध्ये राडा झालाय. वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांनी दगड मारल्याचा आरोप केलेला आहे. वर्ध्यातल्या देवळी इथली ही धक्कादायक घटना आहे. खासदार रामदास तडस यांनी दगड मारल्याचा आरोप केला स्थानिकांनी. वर्ध्यातल्या देवळी इथली घटना आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आणखी माहिती सांगून आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. मिलिंद, काय नेमकं हे घडलं होतं? खासदारांनी दगड उचलण्याइतपत काय हा सगळा प्रसंग घडलाय? नक्कीच ही घटना आहे. ही घटना वर्ध्यामधली सकाळी 10 वाजताच्या सुमारास मधली ही घटना आहे. खासदार रामदास तडस यांना अनेक बाबी तक्रार आल्या होत्या नागरिकांच्या की इथे शहराचा पाणी पुरवठ्याचा जो देवडी शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये शहराचा विकास काम होत होतो आणि त्या तक्रारीवरून हे जे शेतकरी आहे ज्यांनी खासदारांनी यांच्यावर दगड उचलला यांच्यामध्ये ते काम करू देत नाही या संदर्भात खासदार सध्या तिथे गेले होते सकाळी 10 वाजता आणि त्यानंतर खासदार आणि त्या नागरिकांमध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत होत होतं आणि त्यानंतर खासदार यांनी दगड उचलला आणि मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्या स्थानिक नागरिकांनी त्यावेळेस केलेला आहे. ठीक मिलिंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मिलिंद आंडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि वर्ध्यातल्या या घटनेविषयी सविस्तर माहिती देत होते. शहरामध्ये पाणी पाईपलाईनचं काम सुरू होतं आणि या कामामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होत होतं आणि याची पाहणी करण्यासाठी जेव्हा खासदार रामदास तडस त्या ठिकाणी गेले त्यावेळी ही सगळी घटना घडलेली आहे आणि यावेळी खासदारांनी आपल्यावर दगड उचलला, दगड मारण्याचा प्रयत्न केला असं स्थानिकांनी आरोप केला.